पवारसाहेब मध्ये मध्ये अशा बैठका घेत असतात राज्याच्या समोरचे प्रश्न आणि वेगळे इश्यूजवर सविस्तर राज्यातल्या प्रश्नांच्या बाबतीत चर्चा झाली. राज्यसभेची निवडणूक होणार आहे त्याबाबतीत चर्चा झाली. विधान परिषदेची चर्चा ही आता थोड्या दिवसात होणार आहे निवडणूक त्याचीही चर्चा झाली आणि साधारणपणाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वांची साधक बाधक चर्चा झाली. पण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काही जनता दरबार किंवा बाकीचे काही आदेश देखील देण्यात आल्याची माहिती मिळते. नाही, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री जनता दरबार करतायतच. मुंबई आमच्या हेडक्वार्टरमध्ये पक्ष कार्यालयात दररोज जनता दरबार असतात. लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात आमचे मंत्र्यांच्याकडून होतं आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन देखील ते लोकसंपर्क करतील आणि करतायत. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी 7वी उमेदवारी देखील दाखल झाली आहे. अर्थातच घोडेबाजार मोठ्या प्रमाणात राहणार हे चित्र निश्चित झालेलं आहे. अपक्षांची कुठेतरी मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी नेमकं कसा प्रयत्न करते किंवा महाविकास आघाडी कसा प्रयत्न करते? नाही, मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार तिसरा उमेदवार उभा केलेला आहे त्याच्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं तो घोडेबाजार टाळणं आणि मला खात्री आहे भारतीय जनता पक्षालाही तो घोडेबाजार अपेक्षित नसावा त्यामुळे त्याच्यावर निर्णय अर्ज मागे काढून घेण्याच्या आधी काहीतरी निर्णय ते करतील अशी अपेक्षा आहे आम्हाला. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय कोणत्या पक्षाबरोबर युती वगैरे करण्याचं काय ठरत आहे का? कारण शिवसेनेबद्दल आमची महाविकास आघाडी आहे, तिन्ही पक्ष आम्ही ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी एकत्रित येणारच आहोत, त्यात काही अडचण नाही. 6व्या जागेसाठी एकूण घरी असं चर्चा होती की प्रफुल्ल पटेल यांना 47 मतं देण्याचा कुठेतरी विचार आहे किंवा चर्चा आहे का? कारण 42 मतांची गरज आहे आणि 5 मतदान 10 तारखेला आहे त्यामुळं त्याविषयी इतकी ही जरा प्रीमॅच्युअर चर्चा होते असं मला वाटतं. अजून बराच वेळ आहे. राज्यात जातीनिहाय कुठेतरी जनगणना होणं अपेक्षित आहे अशा पद्धतीची धारणा राष्ट्रवादीची आहे. मात्र कुठेतरी महाविकास आघाडीनं याविषयीची पावलं उचलावी याविषयीचा निर्णय काय होणार आहे का? जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तशी मागणी आहे, भूमिका आहे आणि त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील याबाबतीत सर्वपक्षीय बैठक घ्यावी अशी विनंती आज करणार. नाव बदलून अहिल्यानगर करावं असं त्यांची मागणी आहे. त्याचसोबतच अनिल गोटे तुमचे नेते आहेत, त्यांनी पण एक आक्षेपार्ह व्यक्त केले होते त्या संदर्भात. काय केलं? 550 अहिल्या देवी असं काहीतरी त्यांचं वक्तव्य आहे. काय मी पाहिलेलं नाही आणि हे दुसरंही वक्तव्य मी पाहिलेलं नाही. मी पाहिलेलं नाही, प्लीज, म्हणजे मी बघितलेलंच नाही. मी पाहिलेलं नाही, त्यांचं म्हणणं काय ऐकलेलं नाही, त्याच्यामुळं त्यांच्यावर भाष्य करण्याची काय आवश्यकता नाही. आणि बाकीचे बरेच प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत. सर, काँग्रेसच्या चिंतन समितीमध्ये नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची हाक दिलेली आहे. एकीकडे राष्ट्रवादीची बैठक होते की स्थानिक पातळीवर आघाडी कशा प्रकारे होईल, मात्र दुसरीकडे आघाडीतीलच काँग्रेस पक्षाकडून वारंवार एकला चलवल्याचा नारा दिला जातोय. नेमकं कुठं घटत आहे? नाना पटोलेंचा हा सुरुवातीपासून स्वबळाचा आग्रह आहे आणि त्यामुळं तो कदाचित त्यांनी त्या सभेतही मांडला असेल. आता काँग्रेस पक्षाचा एकत्रित काय निर्णय होतोय त्याच्यावर पुढचं बोलणं ठीक आहे. नाना पटोलेंचा व्यक्तिगत तो आग्रह आहे हे बरेच हे सरकार ते सभापती पदापासून अध्यक्षपदापासून पायउतार झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका अनेक वेळा मांडलेली आहे, ती काही नवीन आहे असं मला वाटत नाही.